चिकलठाणा येथील हिनानगर येथे तात्काळ पाणीपुरवठा करण्यात यावा, अन्यथा आम्ही मोठे आंदोलन करू, असा इशारा बहुजन समाज पार्टीच्या वतीने देण्यात आलाय. औरंगाबाद शहरातील हिनानगर चिकलठाणा या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मंगळवारी महानगरपालिकेकडे धाव घ्यावा लागली. या भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा महानगरपालिकेकडून टँकर मार्फत करण्यात येतो, त्यामुळे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे फार त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर मंगळवारी बहुजन समाज पार्टीच्या वतीने महानगरपालिका उपायुक्त रवींद्र निकम यांना पाणी पुरवठा तात्काळ करा असे निवेदन देण्यात आले. नसता आम्ही मोठे आंदोलन करू, असाही इशारा बहुजन समाज पार्टीच्या वतीने यावेळी देण्यात आला. पाणी मिळत नाही, आम्हाला पैसे भरून सुद्धा पाणी टाइमवर येत नाही, आणि लाईटाचं पण खंबे नाही आमच्याकडे. माग वाऱ्या वगैरेमध्ये खंबे पल्ल्या पडून सनी दोन मुलाला पाहिलं करंट लागला. 6-7 महिने 8 महिने घाटीमध्ये पण येऊन माझे नगर शोधणं कोणाची उपाय नाही. 1 महिला 2 महिला येऊ नका म्हणते, मला आता कामधंदे सोडून कोण जाणार बरं सारखं सारखं. चिकलठाणा हिनानगर मेनवर पाणीची तकलीफ आहे. और खंबे की पहले खंबे गए ना करोड़ों का देने के लिए हम होना करें. और नगर से छुट के आज कुछ इन्हें बोले तो बोले दो दिन और तो आते, हम भी क्या करता. फिर अभी कब तक औरतन तकलीफ उठाना. देख हम महीना 1100 महीना भर 3 महीने भर जा वो टेंगर वाले बराबर आते नहीं पानी देगी. यावेळी बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव शरदचंद्र वानखेडे, किशोर भालेराव, किशोर मस्के, दीपक भालेराव, किशोर मस्के, प्रकाश सुरवडकर, विलास जैन, पंकज खरात, सत्यजित दळवी, मिलिंद हिवराळे, शेख अलीम, शेख नईम, शेख तौफिक, शेख रहीम, मुकेश रोहिदास सोनोने यांच्यासह हिनानगर येथील नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.